एसएम नेटवर्क पर प्रस्तुति चलकर न्यूज़ टाइम 106 नमस्कार, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज़ टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी सदा मुस्लिम मुल्ला। आपण पाहूया ठळक घडामोडी। कोरोचीमध्ये पूर्व वैमनस्यातून हत्यारासह घरात घुसून तिघांनी माजवली दहशत। कोरोचीमध्ये पूर्व वैमनस्यातून हत्यारासह घरात घुसून तिघांनी माजवली दहशत। यामध्ये विकी अशोक माने राहणार राम मंदिरजवळ कोरोची व ओंकार पांडुरंग रानभरे व 23 राहणार चव्हाणवाडी कोरोची व एक अनोळखी इसम अशा तिघांनी रितेश उर्फ निलेश माने याच्या घरात घुसून दहशत माजवण्याचा प्रकार बुधवार दिनांक 1 मार्च रोजी रात्रीच्या 9:30 सुमारास राहत्या घरी रोहिदास समाज मंदिरजवळ घडला। अधिक माहिती अशी की रितेश उर्फ निलेश माने व विकी अशोक माने यांच्यात यापूर्वी काही कारणाने वाद झाला होता, तेव्हा रितेश उर्फ निलेश माने याने विकी माने यास मारहाण केली होती। त्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे। सध्या यातील निलेश माने हा जामिनावर बाहेर आहे, तर बुधवार दिनांक 1 मार्च रोजी रात्रीच्या 9:30 सुमारास रितेश उर्फ निलेश माने हा त्याचे लहान मूल हे आजारी असल्याने त्याला पाहण्यासाठी आलेला होता। हे माहीत झाल्यानंतर विकी अशोक माने व ओंकार पांडुरंग रानभरे व एक अनोळखी इसम अशा दोघांना सोबत घेऊन पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून निलेश उर्फ रितेश माने यांच्या घरी कोयता हे हत्यार घेऊन रित्या कुठे आहे असे म्हणत रितेश याची पत्नी अश्विनी याच्या हातातून त्याचे 1.25 महिन्याचे बाळ हिसकावून घेऊन तुमचा वंश जीवन ठेवत नाही असे म्हणून लहान बाळाचा गळा दाबत असताना अश्विनी माने ह्या त्याला प्रतिकार करत असताना विकी माने व ओंकार रानभरे व एक अनोळखी इसम यांनी अश्विनी याच्या अंगावरील गाऊन फाडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तसेच अश्विनी माने याच्या सासू कमल व ननंद त्यांना समजावून सांगत असताना त्यांना देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ करून मारहाण केल्याबाबत अश्विनी रितेश माने यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे। तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107। तुम्ही चोर आहात हे सिद्ध करा, खासदार संजय राऊत। इचलकरंजी येथे झालेल्या शिवगर्जना अभियानात खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शिवगर्जना अभियान घोरपडे नाट्यगृह येथे पार पडले, तर संजय राऊत यांचे वस्त्रनगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशावाडू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले, त्यानंतर नाट्यगृह येथे कार्यक्रम सुरू करण्यात आला। याही मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। खासदार संजय राऊत यांनी बोलताना म्हटले की आमच्यावरही ईडीच्या धाडी पडल्या, या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला। मी अमित शहा आणि मोदींना फोन करीन असे त्यांना वाटले होते, पण मला अटक करायला दिल्लीतून फोन आला होता, पण कोणालाही न घाबरता हसत तुरुंगात गेलो। मरण पत्करेन पण भगवा सोडणार नाही असा खणखणीत इशारा त्यांनी दिला। 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो, मात्र आपला स्वाभिमान मी गहाण ठेवला नाही, बेईमानी केली नाही। हा स्वाभिमान प्रत्येक शिवसैनिकांच्या नसानसात भिनला आहे। जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा ईडी आणि सीबीआयला लढायला पुढे करतात। ज्या पक्षाने तुम्हाला पद प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्याच पक्षाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता, हे कदापिही तुम्हाला पचणार नाही। सच्चे शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। खोट्या कारवाया कदापि हा शिवसैनिक सहन करणार नाही। प्रत्येक चोरीचा हिशोब द्यावाच लागेल असे कितीही आले तरी शिवसैनिक घाबरणारे नाहीत, तर ते लढणारे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे असा खणखणीत इशाराही देखील खासदार राऊत यांनी यावेळी दिला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातील जनतेतून मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यायचे आहे। कोल्हापूर भूमीतून दिलेला हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर जातो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे। 2024 मुख्यमंत्री व पंतप्रधान कोणाचा होणार हे कळेलच, त्यामुळे शिवसैनिकांनी एक निष्ठेची ही वज्रमूठ कायम ठेवावी असे आवाहन खासदार राऊत यांनी शेवटी केले। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107। इचलकरंजीतील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा। आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार एव मीडिया संघटना यांच्याकडून महानगरपालिकेस निवेदन। इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटा झाला आहे। दरवर्षी या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी होत आहेत।
परंतु आता गेले 2-3 महिन्यात याची संख्या वाढली असून जानेवारी महिन्यात तब्बल 398 तर फेब्रुवारी महिन्यात 375 जणांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले आहे. पण चक्क आता एक महिलेचा मृत्यू झाला आहे. इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नागव्वा अर्जुन कुंभळे असे त्यांचे नाव आहे. मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी सुमारे 2-2.5 तास लचके तोडल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. उपचारासाठी त्यांना आयजीएममध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेकदा लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत, तर याला जबाबदार कोण? महानगरपालिका कधी कारवाई सुरू करणार? म्हणून महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आज गुरुवार दिनांक 2 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार एव मीडिया संघटन यांच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले. इचलकरंजी येथे शहरामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण खूप वाढले आहे व शासन याविषयी काय उपाययोजना राबवताना दिसत नाही. यामुळे संघटनेकडून आयुक्तांना लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सचिव डॉक्टर आर्गे साहेब, कोल्हापूर प्रभारी संदीप पाटील, कोल्हापूर अध्यक्ष किशोर मेहतर, तालुका उपाध्यक्ष किरण स्वामी, प्रदीप पांडव, अविनाश कुंभार, रवी भोसले उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107 साठी.